श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धति उत्तम फल प्राप्ति करिता श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण असे करावे। उत्तम दिवस पाहून श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करावे। श्री स्वामी समर्थांच्या भक्तीला सेवेला काळ वेळेचे बंधन नाही, परंतु पारायणासाठी शक्यतो सोमवार, गुरुवार आणि पर्वणी काळ हा उत्तम काळ समजावा। दशमी, एकादशी व द्वादशी या दिवशी पोथीचे 3 दिवसांचे पारायण करावे। प्रत्येक दिवशी पोथीतील क्रमाने 7 अध्याय वाचावे। ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे। याप्रमाणे आपली श्रद्धा, भक्ती तसेच इच्छेनुसार श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण पोथीची 3, 7, 11 व 21 अशी पारायणे करावी। सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे। त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम। स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून मस्तकी गंध लावावे। नित्याची देवपूजा करावी। कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव व श्री स्वामींचे स्मरण करावे। वडीलधाऱ्यांना वंदन करावे। पारायणास प्रारंभ करताना पहिल्या दिवशी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, दिनांक व वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या हेतूने, उद्देशाने व प्राप्तीसाठी हे पारायण करीत आहोत ते सांगावे, अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि आपला उद्देश सफल व्हावा म्हणून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून ते पाणी तांबणात सोडावे। पुढे हे पाणी घरातील तुळशीत ओतावे। चौरंगावर उत्तम वस्त्र अंतरून त्यावर श्री स्वामींची तस्वीर व मूर्ती ठेवावी। भोवती रांगोळी काढावी, समई लावावी। गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य या पंचोपचारांनी श्री महाराजांची पूजा करावी। गंधाक्षता व पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी। आसनावर बसून श्री स्वामी महाराजांना व पोथीला वंदन करून तसेच अध्यायांचा अर्थ नीट समजून घेत शांतपणे वाचन करावे। त्या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा मनात भाव असावा। चित्त प्रसन्न असावे। वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा। वाचन झाल्यावर श्री स्वामींच्या तस्वीरीला गंध, हळद, कुंकू व फूल वाहावे। उदबत्ती व धूप दीप ओवाळून वंदन करावे। त्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा। श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीच्या पारायणाची सांगता करताना ब्राह्मणांस व ब्राह्मण दाम्पत्यास भोजन वस्त्र व दक्षिणा देऊन सन्मान करावा व संतुष्ट करावे। ज्या दिवशी पारायणाची सांगता होईल त्या दिवशी सायंकाळी जवळपासच्या श्री स्वामी मठात किंवा मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे। पारायण काळात सदाचाराने राहावे, एकभुक्त राहावे, ब्रह्मचर्य पाळावे, वादविवाद, भांडण, तंटा आदी गोष्टी टाळाव्यात। श्री स्वामींचे नामस्मरण करावे, तसेच त्यांच्या चरित्रकथांचा आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन, मनन व आत्मपरीक्षण करावे। श्री स्वामींचा नामजप पुढील प्रमाणे: श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।